आणि या सगळ्या घडामोडीनंतर वेळ झाली तर सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिवा पेटून कोरोनाचा अंधकार दूर करण्याचा संदेश दिलाय. दिल्लीमधील घरी त्यांनी दिवा पेटवत एकतेचा संदेश दिलाय. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय. दारासमोर येऊन अमित शहा यांनी दिवा लावला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दारासमोर दिवा लावलेला असून कोरोनाचा अंधकार दिव्यामुळे दूर होणार असल्याचा संदेश नड्डा यांनी दिलाय. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये दिवा पेटून सहभाग घेतला. घरी त्यांनी दिवा लावून प्रकाशपर्व साजरं केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील घरी दिवा लावून एकतेचा संदेश दिला. नागपूरमध्ये त्यांनी दिवा लावत एकतेचा संदेश दिला. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देखील दीप प्रज्वलन करून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला त्यांच्या आईंनी प्रतिसाद दिलाय. गुजरातमध्ये मोदींच्या आईंनी दारासमोर दिवा लावून कोरोनाचा अंधकार दूर करण्याचा संदेश दिला आहे. तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील दीप प्रज्वलन केलं. पंतप्रधानांनी रात्री 9:09 दिवे विझवण्याचं आवाहन केलेलं होतं. 9 मिनिटांसाठी दिवे विझवून दीप प्रज्वलन करावं या आवाहनाला मुंबईत देखील प्रतिसाद मिळाला. अनेकांनी घरातील दिवे विझवून दिवे आणि मेणबत्ती प्रज्वलित केल्याचं पाहायला मिळालं. तर पंतप्रधान मोदी यांनी घरातील लाईट्स घालून दिवे लावण्याचं आवाहन केलेलं होतं. दिवे नसतील तर मोबाईलची फ्लॅश लाईट चमकवण्याचंही आवाहन केलं होतं. मुंबईमध्ये अनेकांनी आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट सुरू करून या आवाहनाला प्रतिसाद दिला. मुंबईमधल्या अनेक सोसायट्यांमध्ये 9 पूर्ण अंधार पाहायला मिळाला. यावेळी अनेकांनी आपल्या घरातल्या बाल्कनीमध्ये येऊन दिवे प्रज्वलित करून कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना देखील केली. तर भाजप नेते गिरीश महाजन यांनीही दीप प्रज्वलन करत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दीप प्रज्वलित केलं. कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी एम्समध्ये दीप प्रज्वलन केलं. एम्समध्ये कोरोनाच्या अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि कोरोनाची ही लढाई आपण जिंकणारच असा आशावाद दीप प्रज्वलन करून त्यांनी व्यक्त केलाय. तर योगगुरू बाबा रामदेव यांनीही दीप प्रज्वलन करत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या अँटलिना इमारतीचे संपूर्ण दिवे बंद केलेत आणि टेरेसवर मेणबत्ती पेटवून कोरोनाविरोधी लढाईमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. देशात अनेकांनी दिवे बॅटरी लावून एकतेचा संदेश दिला. यावेळेस मुंबईमधल्या मलबार हिल परिसरामध्ये प्रकाशमय झाल्याचं पाहायला मिळालं. मलबार हिल परिसरामध्ये ही दृश्य आम्ही दाखवतो. तर अभिनेता अनिल कपूरनं सुद्धा दिवा लावून एकतेचा संदेश दिलाय. मुंबईमधल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा दीप प्रज्वलन करण्यात आलं. कोरोनाचं देशावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. चेन्नईमध्ये सुद्धा मोदींच्या आवाहनाला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. लोकांनी घरासमोर येत दिवे लावलेत आणि कुणी फ्लॅश लाईट लावून प्रतिसाद दिला. मुंबईमधल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दीप प्रज्वलन करून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला असून कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकूच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर नंदुरबारमध्ये सुद्धा पोलिसांनी दिवा लावून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. देशामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या 3578 इतकी झाली आणि आतापर्यंत जवळपास 275 लोक बरं झाल्याचं समजतंय. याशिवाय आतापर्यंत देशामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 83 झालाय. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 500 गेली आणि 58 नवे रुग्ण समोर आले. तबलिकी जमातीच्या कार्यक्रमामुळे 58 नवी प्रकरणं सुद्धा समोर आल्याचं सांगण्यात येतं. औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी 2 रुग्ण आढळलेत आणि या जिल्ह्यामध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या 10 इतकी झाली आहे. एकाचा मृत्यू झालेला असून एकाला डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 7 जणांवर घाटी आणि एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनामुळे 72 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झालाय. आता नवी मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 इतकी झाली आहे. तर मृत नागरिक नेरूळ इथं राहणारा असून आज दिवसभरामध्ये काल आणखी 3 कोरोनाच्या रुग्णांची तिथं वाढ झाली आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 गेलाय.
पंतप्रधान मोदींनी दोन माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी प्रतिभा पाटील तसंच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत कोरोनाच्या मुद्द्यावर काल चर्चा केली. तसंच मोदींनी दोन माजी पंतप्रधानांसोबत सुद्धा चर्चा केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याबाबत त्यांनी ही चर्चा केली. धारावीमध्ये आणखी एका नव्या रुग्णाची नोंद झाली आणि त्यामुळे आता धारावीमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 5 वर गेली आहे. मदिनानगर परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता या युवकाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय. गेल्या 3 दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आलेल्या हॉस्पिटलचे कर्मचारी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 17 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं, तर त्यापैकी 2 जण पळून गेल्याचं समोर आलं आणि हे कर्मचारी मृत झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. आणि हॉस्पिटल प्रशासनानं या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत नसल्याचं ते पळून गेल्याचा दावा करत इतर कर्मचाऱ्यांनी केला. तर धारावीमध्ये कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पालिकेनं कंबर कसली आहे. धारावीमध्ये ठिकठिकाणी पालिकेकडून क्लिनिक सुरू करण्यात आलेलं असून ज्येष्ठ नागरिकांना सर्दी ताप खोकला असेल किंवा न्युमोनिया अशाची लागण असेल तर यांची चाचणी होणार आणि त्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे की समोरून पुढे या. बुलढाण्यामध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 9 वर पोहोचली. देऊळगावमधील 2 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं. कोरोना संकटाच्या काळामध्ये गरजेपेक्षा जास्त कर्मचारी कामावर बोलावले जात असल्याचा आरोप बेस्ट युनियननं मुख्यमंत्र्यांकडे केला आहे. सोबतच कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्याचं सुद्धा युनियनचं म्हणणं आहे. शिवाय कामावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर्स पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत आणि त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेमधील रिक्त पदे भरताना कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची मागणी म्युन्सिपल मजदूर युनियननं केली आहे. राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवेमधील रिक्त पदे तात्काळ भरण्याचा निर्णय घेतला. 2010 पासून किमान वेतनावर काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांसहित अन्य खात्यात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी म्युन्सिपल मजदूर रक्तसत्तांकडे केली आहे. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये काल रात्री कोरोना संशयित 2 रुग्णांचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांचे रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 65 वर्षीय महिला आणि 33 वर्षीय युवकाचा समावेश. तर नवी मुंबईमध्ये 10 फिलिपाईन्स नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या नागरिकांमुळेच नवी मुंबई आणि परिसरामध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. कोरोनामुळे नवी मुंबईमध्ये एका फिलिपाईन्स नागरिकाचा मृत्यू देखील झाला होता. मिरजेतील शासकीय कोरोना रुग्णालयामध्ये अत्याधुनिक टेस्ट लॅब अखेर सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटक राज्याला याचा फायदा होणार असून पहिल्याच दिवशी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथील 22 स्वॅब टेस्टसाठी आल्याची माहिती देण्यात आली. देशात संचारबंदी असताना सुद्धा उस्मानाबाद मशिदीमध्ये नमाज अदा करणाऱ्यांना 6 जणांना नोटीस देत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरमाळा पोलिसांमध्ये काल रात्री उशिराही तक्रार दाखल करण्यात आली होती. याआधी पोलिसांनी 6 जणांना नोटीस दिली होती, मात्र नोटीसचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लॉकडाऊन असताना सुद्धा सोलापूर शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली. मॉर्निंग वॉकला आलेल्या जवळपास 300 जास्त जणांची वाहनं जप्त करण्यात आली आहेत. मागील आठवड्याभरात टवाळखोरी करणाऱ्या जवळपास 5000 जणांवर कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन असताना सुद्धा नागपुरात अनेक जण विनाकारण घराबाहेर पडतात आणि त्यामुळे जनजागृती म्हणून युवा सेना आणि सेव्ह युनियर्स फाउंडेशनच्या वतीनं नागपूरच्या रस्त्यांवर संदेश देणारे चित्र काढण्यात आले. रस्त्यावर फिरताना संदेश मिळावा हा यामागचा उद्देश होता. मोजक्या कलाकारांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये संदेश देणारी चित्र काढली आहेत. तर दिवाळीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच पुढील आदेश येईपर्यंत दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि सर्व प्रकारच्या टॅक्सी यांची वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे. या काळामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रच काढलं. बांद्रा कुर्ला परिसरामध्ये असलेल्या MMRDA मैदानावर शेकडोच्या संख्येत भाजीचे ट्रक टेम्पो तिथं आलेले असतात आणि इथं प्रचंड गर्दी देखील झालेली होती. सुरक्षित अंतराचा नियम कोणीही पाळत नव्हतं, अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतमालाला भाव नसल्यामुळे सांगलीच्या शेतकऱ्यांना आपली भोपे मिरची शेतामध्येच फेकून दिली आहे. सांगलीतल्या वाळवा तालुक्यामधल्या कारणवाडी इथला शेतकरी असून शेतकऱ्यांना 2.5 एकरामध्ये ढोबळी मिरचीचं पीक घेतलं होतं, मात्र कोरोनामुळे मार्केट व्यवहार ठप्प असल्याचा फटका शेतकऱ्याला बसल्यानं त्यानं 4.5 लाखांचं त्याचं नुकसान झाल्याचं म्हटलं. मालेगाव शहरामधील रमजानपुरा भागात यंत्रमा कारखान्यामध्ये काही कामगार यंत्रांची साफसफाई करत होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी जात पोलिसांनी 4 कामगारांना ताब्यात देखील घेतलं. यावेळी हुज्जत घालणाऱ्या कामगारांना पोलिसांनी लाठीचा चांगलाच प्रसादही दिला.
तर नागपुरामध्ये लॉकडाऊन दरम्यान दारू चोरीच्या घटना वाढल्यात. नागपुरामध्ये एकाच दिवशी दुसरे बारही फोडण्यात आले. नागपूरच्या जरीपटका परिसरामधील बियर बार जे आहे त्यामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आणि जिल्ह्यातील दारू चोरीची ही पाचवी घटना आहे. चोरट्याने सीसीटीव्ही डाटाही चोरून नेला. कोरोनामुळे वर्ध्यामधील बापूकुटी पहिल्यांदाच बंद राहिल्याचं समोर आलं. लॉकडाऊनचा फटका जो आहे तो आता बापूकुटीला सुद्धा बसला. या ठिकाणी असलेलं यात्रेनिवास हे रुग्ण क्वारंटाईन करण्यासाठी आरक्षित करण्यात आलं. सांगलीमधील बालुसिया तालुक्यामधील आमणापूर येथील तरुण मोहसिन आदम सुतार याच्या कल्पकतेतून एका अनोख्या हँडवॉश मशीनची निर्मिती झाली आहे. याच्या सहाय्यानं सॅनिटायझर बॉटलला हात न लावता तुम्ही तुमच्या हातावर सॅनिटायझर स्प्रे होता आणि नळाच्या तुटीला हात न लावता नळातून पाणी देखील येतं अशी युक्ती शोधून काढली. तर पुणे मार्केट यार्डामध्ये कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. मार्केट यार्ड प्रशासनानं प्रवेशद्वाराच्या कमानीवर सॅनिटायझर स्प्रिंकल्स बसवलेले आहेत. भारताच्या संरक्षण मोहिमेमध्ये अद्ययावत शस्त्रांची निर्मिती करणाऱ्या आयुध निर्माण कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी व्हेंटिलेटरची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. तर हे व्हेंटिलेटर कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णांना वरदान ठरणार असून अवघ्या 8 दिवसात कंपनीच्या कामगारांनी रुग्णाला श्वास घेण्यासाठी सोपं जाणारी यंत्रणा विकसित केली आहे. वीज आणि बॅटरी अशा दोन्ही पद्धतीनं हे व्हेंटिलेटर काम करतं. आषाढी पायीवरील पालखी सोहळ्याबाबतचा निर्णय लॉकडाऊन संपल्यानंतर बैठक घेऊ आणि सरकारच्या म्हणण्यानुसार घेतला जाईल अशी माहिती आळंदी मंदिर समितीचे मुख्य विश्वस्त ॲडव्होकेट विकास ढगे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला बोलताना दिली. तर आता कोविड-19 व्हायरस यामुळे गेले 2 आठवडे संपूर्ण देश महाराष्ट्र लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे मुंबई पुणे या शहरातील हवेची पातळी देखील सुधारली आहे. दैनंदिन कामामध्ये ज्यावेळेस सुरू असतात त्यावेळेस मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरावरची हवा अत्यंत खराब असते, दूषित असते. आता मात्र रस्त्यांवर 4-चाकी, 2-चाकी वाहनं दिसत नसल्यामुळे हवेचा दर्जा चांगला झाल्याचं सफर संस्थेनं सांगितलं. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीमधील हजारो यंत्रमाग कामगार गोरगरिबांना गेल्या 12 दिवसांपासून नियोजनबद्ध 15,000 नागरिकांना अन्नदान करतात. यावेळेस एकही गरीब उपाशी राहू नये असा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी चालवला जातो आणि दरम्यान संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राबवण्यासाठी कोकण आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर, प्रांत अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी भिवंडीतील फेणेगाव इथं फाउंडेशनच्या निलय चौधरी यांची भेट घेऊन माहिती घेतली. दिल्ली पोलिसांनी एक पोस्टर जारी केलं आणि येत्या 8 आणि 9 एप्रिल रोजी शबे बारातमध्ये घराबाहेर पडू नये असं आवाहन मुस्लिम जनतेला दिलं. पोलिसांनी धार्मिक गुरु आणि आरडीडब्ल्यूला लोकांनी लॉकडाऊनचं अनुसरण करायला लावावं असं आवाहन केलं. तर शबे बारातसाठी बाहेर आलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. नासासाठी साहित्य बनवणाऱ्या राजकोटने आणखी एक इतिहास रचलाय. कोरोनाविरोधामध्ये लढण्यासाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून व्हेंटिलेटर्स बनवण्यात आले आहेत. त्याची किंमत सुद्धा कमी असणार आहे. याबाबत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सुद्धा माहिती दिली आहे. व्हेंटिलेटर्स कमी वेळात तिथे तयार केले जात आहेत. केरळमध्ये काही परदेशी नागरिकांवर उपचार करण्यात आलेले असून ब्रिटिश नागरिक ब्रायन लॉकवूड यांनी कोरोना झालेला होता आणि त्यांनी आपल्याला खूप चांगले उपचार मिळाल्यामुळे आपण त्यातनं बरं झाल्याचं सांगितलं. कदाचित ब्रिटनमध्ये इतके चांगले उपचार मिळाले नसते तर असं कौतुकही त्यांनी केलेलं आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 12 लाखांच्या पुढे गेलाय. संपूर्ण जगामध्ये या व्हायरसनं 64,000 जणांचा बळीही घेतलाय. अमेरिकेमधल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. तर नववर्षाच्या आसपास जेव्हा चीननं कोरोना व्हायरसची माहिती जगाला दिली तेव्हापासून 4,30,000 प्रवाशांनी चीनमधून अमेरिकेत प्रवेश केला. अमेरिकेमध्ये कोरोनानं थैमान घालण्यासाठी हे प्रमुख कारण मानलं जातं. यापैकी 4,000 जण थेट वुहानमधून अमेरिकेमध्ये आले होते. अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या पुढे गेलाय. शनिवारी अमेरिकेमध्ये 1,224 जणांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आणि एका दिवसात मरण पावलेल्या नागरिकांचा हा सर्वाधिक आकडा आहे आणि त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जाते. जर्मनीमध्ये कोरोनाच्या बळींचा आकडा जो आहे तो 1,342 गेला. शनिवारी जर्मनीमध्ये या व्हायरसने 184 नागरिकांचा बळीही घेतला. रुग्णांचा आकडाही सुद्धा गेल्या 2 दिवसात 7 टक्क्यांनी वाढलाय. कोरोना चाचण्यांमध्ये ब्रिटन प्रचंड मागे आहे. चाचण्यांची मागणी खूप असली तरी पुरेसा स्टाफ नसल्यामुळे अडथळे येतात आणि त्यातच आता घरी चाचणी करून नमुने पाठवायची सोय देखील सुरू झाली आहे. पण हा पर्याय महाग असल्यामुळे अनेकांनी पोस्टल चाचणी परवडत नाहीये. सिंगापूरमध्ये लॉकडाऊन आता अधिक कडक करण्यात आला आणि याचं कारण या छोट्याशा देशात शनिवारी 75 नवे रुग्ण आढळले. सिंगापूरमध्ये रुग्णाचा एकूण आकडा 1,189 वर गेला आणि यामधील जवळपास 300 जणांना डिस्चार्जही देण्यात आला.
पाकिस्तानी नागरिकांनी कोरोना व्हायरसच्या धोक्याला गांभीर्य घ्यावं नाहीतर आपल्याकडे न्यूयॉर्कसारखी परिस्थिती उद्भवेल असा इशारा पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलाय. इम्रान सध्या पाकमधील महत्वाच्या शहरांच्या दौऱ्यावर आहेत. पाकमध्ये सध्या कोरोनाचे 2818 रुग्ण आहेत. तर कोरोना व्हायरस महामारी आणि त्यामुळे जग ठप्प झाल्याचे परिणाम आता आखतात सुद्धा दिसू लागले. संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या दोन देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. पर्यटन ठप्प झाल्यामुळे दुबई आणि तेलाची मागणी प्रचंड कमी झाल्यानं सौदी अरेबियाला अतोनात आर्थिक नुकसान सोसावं लागतं. तर दुबईमध्ये 2 आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अन्नधान्य किंवा औषधं आणण्यासाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीला बाहेर पडता येईल असे आदेश देण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आतापर्यंत 1505 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 10 जणांचा मृत्यूही झाला. दुबईमध्ये 241 रुग्ण आहेत.